राज ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे का हा प्रश्न फक्त मी काही वेळासाठी अनेकांना विचारणार आहे। मला सांगा, राज ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे? हो, नक्की झाले पाहिजे। पण झाले पाहिजे पण साहेब होणार नाही। नाही होणार? उद्धव ठाकरे सारखी चुकी साहेब करणार नाही। साहेब त्यांच्या एखाद्या एक सर्वसाधारण कार्यकर्त्याला मुख्यमंत्री करतील असं तरी मला वाटतं। काय होतं म्हणजे मुख्यमंत्री का झाले पाहिजे असं वाटतं? कारण साहेबाचं महाराष्ट्राबद्दलचं विजन एकदम क्लिअर कट आहे। हे बाकीचं आता सध्याचं राजकारण चालू आहे त्याच्यापेक्षा साहेबांचं विजन एकदम वेगळं आहे। त्यामुळे नक्कीच साहेब म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक सर्वसाधारण कार्यकर्ता मुख्यमंत्री व्हायला झाला पाहिजे असं मला वाटतं। कुठून आला? औरंगाबादवरून, संभाजीनगरवरून। उद्धव ठाकरे गटाची जास्त ताकद आहे, चंद्रकांत खैरे असतील, एकनाथ शिंदे गटाचं काय तिथे ताकद आहे का? हो, नक्कीच। आता सर्व आमदार हे एकनाथ शिंदे सोबत आहे सर्व औरंगाबादमध्ये। मला तरी वाटतं आता चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे सोडून दुसरं कोण नाही औरंगाबादमध्ये। आता हे सगळे आमदार निघून गेले, हे सगळं पाहिलं, तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल ना कसे गेले काय गेले, हे पाहून काय वाटतं, झालं ते बरोबर झालं की चुकी? नाही, योग्य झालं। वैयक्तिक मी स्वतः रमेश बोरनारेला मतदान केलं होतं हे या कारणाने केलं होतं की त्यांची भाजपसोबत युती म्हणून केलं होतं, की आम्ही उद्धव ठाकरे म्हणून त्यांना मतदान केलेलं नव्हतं, की आम्ही ते बीजेपीसोबत आहे म्हणून त्यांना मतदान केलं होतं। पण त्यांनी हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्याने ते आम्हाला खूप वाईट वाटलं होतं की यार आपलं मतदान व्हायला गेलं असं वाटत होतं आम्हाला। पण नंतर ते आता बीजेपीसोबत गेल्यानंतर असं वाटायला लागलं की आपल्या मतदानाचं सार्थक झालं म्हणून। अनेक प्रतिक्रिया आहेत मुंबई कुणाची या कार्यक्रमामध्ये, या सगळ्या लोकांच्या मी प्रतिक्रिया ऐकल्यात। इथे मनसेला क्रॉस करणारं कोणी नाही आहे, ना उद्धव ठाकरे गटाचं आहे, ना एकनाथ शिंदे गटाचं आहे, नाही भाजप गटाचं आहे। ती भूमिका जी आहे ती मलाच निभावी लागते। अनेक प्रश्न घेऊन, प्रश्नाला उपयोग प्रश्न घेऊन मी त्यांच्याशी बोलतो आहे। आणि नेमकं महाराष्ट्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये काय चाललं आहे, त्यांना काय वाटतं आहे, सामान्य कार्यकर्त्याची काय भावना आहे, ते मुख्यमंत्री झाले पाहिजे का राज ठाकरे, राज ठाकरे काय बोलणार आहे, त्यांनी हिंदुत्व घेतलं ते योग्य आहे का, या सगळ्या मुद्द्यावर मी चर्चा करतोय।